राष्ट्रीय चर्मकार महासंघ मराठवाडा विभागाच्या वतीने मौलाना आझाद संशोधन केंद्र टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे 23 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थी सेवापूर्ती पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष डॉक्टर गोपाल बच्चिरे यांनी केलंय. येत्या 23 ऑक्टोबर 2022 रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये दुपारी 12 वाजता 80 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर 40 सेवापूर्ती पुरस्कार आणि 52 हे समाजभूषण पुरस्कार वितरित करण्याचा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन माननीय अंबादासजी दानवे साहेब, विरोधी पक्षनेते विधान परिषद, आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत माननीय बबनराव नाना घोलप, माजी समाज कल्याण मंत्री. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार नारायणजी कुचे, माननीय नंदकुमारजी घोडिले महापौर, माननीय किशनचंदजी तनवानी माजी आमदार तथा शहर प्रमुख शिवसेना संभाजीनगर, माननीय ब्रिजलालजी बिबे अतिरिक्त जिल्हाधिकारी यवतमाळ, इंजिनियर सखारामजी पानझडे शहर अभियंता औरंगाबाद, इंजिनियर अनिलजी निंभोरे कार्यकारी अभियंता पाटबंदिरे विभाग औरंगाबाद, माननीय बालाजी सोनटक्के ACP पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर, सौ जयश्री सोनकवडे जाधव उपायुक्त समाज कल्याण पुणे, हे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. आणि या सोहळ्याला मराठवाड्यातील चोहो बाजूने सर्व समाज बांधव इथे उपस्थित होणार. हा सोहळा राष्ट्रीय चर्मकार महासंघ मराठवाडा प्रदेशच्या वतीनं इथे संपन्न होत आहे.